अरे वो बताएगा तुमको इधर नाली में थांब मध्ये येऊ नको थांब आज वरणगाव शहरामध्ये मुक्ताईनगर विधानसभेचे लाडके आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण 50,000 लोकवस्तीचं वरणगाव शहर जिथे डेंग्यू सदृश्य आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्येमध्ये वाढ झालेली आहे ते हेरून आमच्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या तसेच शिवसैनिकांच्या इच्छेनुसार हा एक आम्ही डेंग्यूला निर्मूलनासाठी जो सप्ताह राबवत आहोत त्याचं आज येथे या प्रभाग क्रमांक 15 हिप्पीबाई यांच्या घराजवळ उद्घाटन करत आहोत. वरणगाव शहरामध्ये डेंग्यू सदृश्य आजाराची लक्षणे असणारे अनेक रुग्ण पाहावयास मिळत आहेत. आधीच्या नगरपालिकेमध्ये असलेल्या सत्ताधाऱ्यांनी करून ठेवलेली ही सर्व वरणगाव शहरामध्ये घाण आहे आणि ही घाण काढून टाकण्याचं काम त्यांनीच करायला पाहिजे होतं पण त्यांनी केलं नाही. ते आता प्रशासकीय काळामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही आहे परंतु जो आजार गावकऱ्यांना भेडसावतो आहे त्याची लक्षणं भेडसावत आहेत तर त्यासाठी संपूर्ण गावामध्ये एक जंतुनाशक औषधाची फवारणी डास ज्यातून डासाचं निर्मूलन होईल आणि डेंग्यू सारखे इतर आजार पसरणार नाहीत यासाठी खबरदारी म्हणून आज प्रभाग क्रमांक 15 त्याची सुरुवात करत आहोत. संपूर्ण प्रभागामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत शिवसैनिकांमार्फत आजपासून 15 ह्या फवारणीचा सप्ताह चालू राहणार आहे. त्यासाठी शिवसेनेचे सर्व तोलामोलाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा सहभाग राहणार आहे. तर या निमित्त डेंग्यूचं निर्मूलन करून विविध साथीच्या आजाराचं निर्मूलन व्हावं यासाठी सकाळी दिवसभरामध्ये फवारणी होईल आणि रात्री धुरणी होईल आणि त्यासोबतच शिवसैनिकांमार्फत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत गावामध्ये डेंग्यूविषयी कोरडा दिवस पाडणे त्याचबरोबर जे डबके साचले असतील त्या डबक्यांचं निर्मूलन करणे म्हणजे त्या डबक्यांचं पाणी पास करून देणे त्याचबरोबर गच्चीवर टायरामध्ये कुठे पाणी असेल ते पाणी कसं आठवता येईल यासाठी लोकांना मार्गदर्शन करणे म्हणजे जनजागृतीचं कार्य माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आठवडाभर केलं जाणार आहे आणि हा डेंग्यू निर्मूलन सप्ताह विविध साथीच्या आजाराचा निर्मूलनाचा सप्ताह हा कार्यक्रम घेतला जाणार आहे.